नमस्ते विद्यार्थ्यांनो, मी आहे पाटील रोहिणी। आपला क्लास आहे UKG, विषय आहे मराठी। मराठी या विषयात शिकणार आहोत आपण। आपलं मराठीचं बुक पुस्तक उघडायचं आहे। ए चा अभ्यास आपल्याला करायचा आहे। नंबर 8 सिलेबस आहे। देखो ए चा अभ्यास आपल्याला करायचा आहे। पेज नंबर 13, पान नंबर 13 आपल्याला उघडायचं आहे। वाचा व लिहा, पढ़ा और लिखो, रीड एंड राइट। ए ए एडका, ए ए एडक्याचं, श अधिक एक मात्रा शे, बरोबर शे। शे पासून कुठला शब्द तयार होतो? शे। श शवर एक मात्रा शे, त शेत। तर पेज पान नंबर 13 आपल्याला उघडायचं आहे आणि त्यात बघायचं आहे, बघा आता ए ए एडक्याचं आणि ज्या शब्दाला एक मात्रा आहे तो असे काही शब्द दिलेले आहेत पान नंबर 13 वरती, ते आपल्याला बघायचं आहे। प पवर एक मात्रा पे, रचा दुसरा उकार रू, पेरू। प पवर एक मात्रा पे, ट ची दुसरी वेलांटी टी, पेटी। ट टवर एक मात्रा टे, क ड ची दुसरी वेलांटी डी, टेकडी। द दवर एक मात्रा दे, ऊ ळ दे ऊळ। त्यानंतर आहे कवर एक मात्रा के, ल ची दुसरी ओलांडी टिळी केळी। म ड कवर एक मात्रा के, मडके। ट टवर एक मात्रा टे, बल टेबल। शवर एक मात्रा शे, त क र ची दुसरी ओलांडी टिरी शेतकरी। प पवर एक मात्रा पे, ढ लाकांना ढा पेढा। फ फ चा पहिला उकार फू, गवर एक मात्रा गे फुगे। म मवर एक मात्रा मे, न मेन। प पवर एक मात्रा पे, न पेन। फ फवर एक मात्रा फे, ट लाकांना टा फेटा। द दवर एक मात्रा दे, श देश। श हलाकाना हा, लवर एक मात्रा ळे शहाळे। र मवर एक मात्रा मे, श रमेश। तर आपल्याला अशा पद्धतीनं ए चा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तुमचं पेज नंबर 13 आपल्याला उघडायचं आहे। ए चा अभ्यास काय करायचा आहे आपल्याला? ए चा अभ्यास करायचा आहे। ए चा अभ्यास एचा अभ्यास आपल्याला काय करायचा आहे? आज शिकायचा आहे। ए ए एडका, ए ए एडका। ए ए एडक्याचं, त्यानंतर असे काही आपल्याला जे पुढे शब्द दिलेले आहेत ते लिहायचं आहे। श अधिक एक मात्रा बरोबर शे, शे पासून कुठला शब्द तयार होतो? कुठला शब्द तयार होतो तर शेत। शवर एक मात्रा शे, त शेत। तर असेच काही शब्द दिलेले आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे। पवर एक मात्रा पे, रचा दुसरा उकार रू, पेरू। त्यानंतर आहे पेटी। पवर एक मात्रा पे, टची दुसरी वेलांटी टी, पेटी। टवर एक मात्रा टे, क डची दुसरी वेलांटी डी, टेकडी। डवर एक मात्रा दे, ऊ ळ दे ऊळ। त्यानंतर शब्द आहे क, कवर एक मात्रा के, ळ ळ ची दुसरी ओलांडी टिळी केळी। त्यानंतर आहे म ड कवर एक मात्रा के, मडके।
ब ल तवर एक मात्रा टे ब ल त्यानंतर शब्द आहे श शल शवर एक मात्रा शे त क रची दुसरी ओलांडी री शेतकरी श शवर एक मात्रा शे त क रची दुसरी ओलांडी री शेतकरी पवर एक मात्रा पे ढला काना ढा पेढा प पवर एक मात्रा पे ढला काना ढा पेढा फोचा पहिला उकार फू गवर एक मात्रा गे फुगे फचा पहिला उकार फू गवर एक मात्रा गे फुगे म मवर एक मात्रा मे न मेन पवर एक मात्रा पे न पेन पवर एक मात्रा फे टला का नाटा फेटा पवर एक मात्रा फे टला का नाटा फेटा द दवर एक मात्रा दे श देश श हला का नाहा लवर एक मात्रा ले शहाळे लवर एक मात्रा अळे शहाळे रमेश र म मवर एक मात्रा मे श रमेश तर असे एकूण 16 शब्द आहेत ते मी तुम्हाला दिलेले आहे पाना नंबर 13 वरती लिहायचं आहे तर बघा ए ए एडका ए ड क लखाना का एडका ए ए एडका श अधिक एक मात्रा बरोबर शे शे पासून कुठला शब्द तयार होतो तर शवर एक मात्रा शे त शेत प पवर एक मात्रा पे रचा दुसरा उकार रू पेरू प पवर एक मात्रा पे ट ची दुसरी ओलांडी टी पेटी ट टवर एक मात्रा टे क ड ची दुसरी ओलांडी डी टेकडी द दवर एक मात्रा दे उ ल दे उळ असं तुम्हाला वाचत वाचत लिहायचं आहे क कवर एक मात्रा के ल ची दुसरी ओलांडी ळी केळी म ड कवर एक मात्रा के मडके ट टवर एक मात्रा टे ब ल टेबल श शवर एक मात्रा शे त क रचे दुसरी ओलांडी री शेतकरी प पवर एक मात्रा पे ढला काना ढा पेढा फ फचा पहिला उकार फू गवर एक मात्रा गे फुगे म मवर एक मात्रा मे न मेन प पवर एक मात्रा पे न पेन फ पवर एक मात्रा फे टला काना टा फेटा द दवर एक मात्रा दे श देश श हला काना हा लवर एक मात्रा ळे शहाळे र मवर एक मात्रा मे श रमेश तर अशा पद्धतीनं पाना नंबर 13 तुम्हाला लिहायचा आहे पूर्ण करायचा आहे त्यानंतर पाना नंबर 14 उघडायचा आहे त्यावरती जुगजुग गाडीवरील अक्षरे दिलेल्या रंगाने रंगवा तर बघा ही एक अगीन गाडी आहे काय आहे जुगजुग जुगजुग अगीन गाडी जी आपण म्हणतो रेल्वे आहे त्यावरती अ ते ए पर्यंत अक्षर दिलेले आहेत आणि त्यावरती अक्षरावरती तुम्हाला कलर करायचा आहे तर अ ला कलर करायचा आहे लाल कुठला कलर करायचा आहे अ ला लाल कलर द्यायचा आहे आ आ आईच आईचाला आ ला कुठला कलर द्यायचा आहे पिवळा कलर द्यायचा आहे कुठला कलर द्यायचा आहे पिवळा त्यानंतर ई ई इमारतीचा ई ई इमारतीचेला कुठला कलर द्यायचा आहे हिरवा कलर दिलेला आहे द्यायचा आहे बघा इथे वरती दिलेला आहे
ते बघून तुम्हाला ते लिहायचं आहे. ई ला हिरवा कलर करायचा आहे. ई ई इडलिंबूच, तर ई ई इडलिंबूच्याला निळा कलर करायचा आहे. कुठला कलर करायचा आहे? निळा कलर करायचा आहे. ओ ऊ उकळाच्याला कुठला कलर करायचा आहे? भगवा कलर करायचा आहे. कुठला? भगवा मतलब म्हणजे केशरी कलर करायचा आहे. कुठला कलर करायचा आहे? केशरी कलर करायचा आहे. ओ ऊ उसाचा, त्याला कुठला कलर करायचा आहे? जांभळा कलर करायचा आहे. कुठला कलर करायचा आहे? जांभळा. ए ए इडक्याचा, ए ए इडक्याच्याला तुम्हाला कलर कुठला करायचा आहे? गुलाबी. कलर कुठला करायचा आहे? गुलाबी. अ ते ए पर्यंत हे कलर तुम्हाला करायचा आहे. अ ला रेड, आ ला येलो, ई ला ग्रीन, ई ई ई ला ब्ल्यू, उला ऑरेंज, उ पर्पल, एला पिंक. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे कलर करायचं आहे. पे पान नंबर 13 व 14 तुम्हाला अशा पद्धतीनं पूर्ण करायचं आहे. वरती पण दिलेलं आहे कलर कुठला करायचा आहे. बघा हे सदर समजत नसेल तर वरती दिलेलं आहे अला. इथं बघा फर्स्ट दिलेला आहे अला. कुठला कलर दिलेला आहे? ह्या बॉक्समध्ये लाल कलर दिलेला आहे. मग अला ह्या अक्षराला तुम्हाला लाल कलर करायचा आहे. त्यानंतर आला पिवळा कलर दिलेला आहे. मग अक्षरावरती आपल्याला आला पिवळा कलर करायचा आहे. ई ला हिरवा कलर न पूर्ण रंगवलेला आहे बघा. तर ई ला तुम्हाला ई ई या अक्षराला तुम्हाला हिरव्या कलरनं कलर करायचा आहे. ई ई इडलिंबूच्याला निळा कलर, उ उ उकळाच्याला ऑरेंज कलर, भगवा कलर करायचा आहे, केशरी कलर करायचा आहे, उ उ उसाच्याला जांभळा कलर करायचा आहे, पर्पल कलर द्यायचा आहे, ए ए एडक्याच्याला पिंक म्हणजेच गुलाबी कलर द्यायचा आहे. हे जे अक्षर आहेत वरती या अक्षराला तुम्हाला हे कलर करायचा आहे. उपक्रम जे दिलेला आहे वरती, तर पान नंबर 14 तुम्हाला अशा पद्धतीनं कम्प्लीट करायचा आहे. पान नंबर 14. त्यानंतर आपण पाहणार आहोत 15 कडी. 15 कडी आपण पाहणार आहोत. दोन रिगीची वही उघडायचं आहे आणि आपल्याला लिहायचं आहे. लास्ट पिरियड मध्ये आपण ज ज ज लिहिलं होतं. ज जला काना जा, जची पहिली वेलांटी जी, जची दुसरी वेलांटी जी, जचा पहिला उकार जू, जचा दुसरा उकार जू, जवर एक मात्रा जे, जवर अर्धा चंद्र जा, जवर अर्धा चंद्र जा. त्यानंतर येत ज, जवर दोन मात्रे जय, ज अधिक दोन मात्रे जय, ज जला कानावर एक मात्रा जो, ज ज अधिक एक काना एक मात्रा जो, एक काना एक मात्रा जो, ज जवर अर्धा चंद्र ज, ज ज अधिक एक कानावरी अर्धा चंद्र ज, ज अधिक एक कानावरी अर्धा चंद्र ज, ज जला कानावरी दोन मात्रे जाऊ, ज अधिक एक कानावरी दोन मात्रे जाऊ, जवर अनुस्वार जम, ज अधिक वरी अनुस्वार जम, जच्या पुढे दोन विसर्ग जहा, ज अधिक दोन विसर्ग जहा, ज ला अर्ध र ज्र, ज अधिक अर्ध र ज्र. तर हे जे तुम्हाला दिलेलं आहे अशा पद्धतीनं आपण राखडी लिहायचं आहे. दोन रिगीच्या वहीवरती तुम्हाला हे लिहायचं आहे. ज जला काना जा, जची पहिली वेलांटी जी, जची दुसरी वेलांटी जी, जचा पहिला उकार जू, जचा दुसरा उकार जू, जवर एक मात्रा जे, जवर अर्धा चंद्र जय, ज वर दोन मात्रे जय, ज अधिक दोन मात्रे जय, ज अधिक एक कानावरी एक मात्रा जो, ज अधिक एक कानावरी अर्धा चंद्र ज,
ज अधिक एक कानावरी दोन मात्रे, ज जला कानावरी दोन मात्रे जव, ज अधिक अनुस्वार जवर अनुस्वार जम, ज अधिक पुढे दोन विसर्ग जच्या पुढे दोन विसर्ग जहा, ज अधिक अर्ध र जला अर्ध र ज्र, जला अर्ध र ज्र। तर मी तुम्हाला जे खाली दोन रिगी मध्ये बघील, दोन रिगी मध्ये जे लिहून देणार आहे 15 खडी, ते तुम्हाला तुमच्या दोन रिगी वहीवरती लिहायचं आहे। ज जला का ना जा, मनत मनत लिहायचं आहे। ज ची पहिली वेलांटी जी, ज ची दुसरी वेलांटी जी, ज ची दुसरी वेलांटी जी, ज चा पहिला उकार जू, ज चा दुसरा उकार जू, जवर एक मात्रा जे, जवर अर्धा चंद्र जे, जवर दोन मात्रे जे, जला कानावर एक मात्रा जो, जला कानावरी अर्धा चंद्र ज, ज जला कानावरी एक कानावरी अर्धा चंद्र ज, ज जला कानावरी दोन मात्रे जव, जवर अनुस्वार जम, जच्या पुढे दोन विसर्ग जहा, जला अर्ध र ज्र, जला अर्ध र ज्र। ज जला काना जा, जची पहिली वेलांटी जी, जची दुसरी वेलांटी जी, जचा पहिला उकार जू, जचा दुसरा उकार जू, जवर एक मात्रा जे, जवर अर्धा चंद्र जा, ज जवर दोन मात्रे जय, जला कानावरी एक मात्रा जो, जवर जला कानावरी अर्धा चंद्र ज, ज जला कानावरी दोन मात्रे जव, जवर अनुस्वार जम, ज्याच्या पुढे दोन विसर्ग जहा, जला अर्ध र ज्र। तर ही 15 खडी तुम्हाला तुमच्या दोन रेगी वहीवरती लिहायचं आहे, वाचत वाचत लिहायचं आहे। ज जला काना जा, जची पहिली वेलांटी जी, जची दुसरी वेलांटी जी, जचा पहिला उकार जू, जचा दुसरा उकार जू, जवर एक मात्रा जे, जवर अर्धा चंद्र जा, जवर ज जवर दोन मात्रे जय, जला कानावरी एक मात्रा जो, जला कानावरी अर्धा चंद्र ज, जला कानावरी दोन मात्रे जव, जवर अनुस्वार जम, जच्या पुढे दोन विसर्ग जहा, जला अर्ध र ज्र। तर अशा पद्धतीने जे 15 खडी मी तुम्हाला दिलेले आहे, ते तुम्हाला दोन रिगीच्या वहीवरती लिहायचं आहे, वाचत वाचत लिहायचं आहे। त्यानंतर सब्जेक्ट जीके। तो नेक्स्ट सब्जेक्ट है जीके। जीके सब्जेक्ट में हमारा फोर्थ चैप्टर है वाटर एनिमल्स। कौन सा चैप्टर है? फोर्थ चैप्टर वाटर एनिमल्स। वाटर एनिमल्स फोर्थ चैप्टर है। तो देखो पे अपना जीके का बुक्स ओपन करना है, उस बुक्स में जो पिक्चर दिए हैं देखो कौन से वाटर एनिमल्स में। तो फर्स्ट पिक्चर है बिल, डब्ल्यू एच ए एल ई, बिल मीन्स देवमासा, सी आर ए बी क्रैब, क्रैब मीन्स खेकड़ा। उसके बाद देखो एस ई ए एल, सिल मीन्स शिक्का, एस एच ए आर के शार्क, शार्क मीन्स शार्क, ओ सी टी ओ पी यू एस ऑक्टोपस मीन्स आठ पायांचा सागरी प्राणी, एफ आय एस एच फिश मीन्स मासा, डी ओ एल पी एच आय एन डॉल्फिन मीन्स डॉल्फिन है। उसके बाद देखो सी आर ओ सी ओ डी आई एल ई क्रोकोडाइल मीन्स मगर, क्रोकोडाइल मीन्स मगर। एंड उसके बाद जो है आज हमें देखना है, आपको लिखना है डबल ई एल, इल मीन्स इल, एस ई ए एच ओ आर एस ई सी हॉर्स मीन्स समुद्री घोड़े, टी यू आर टी एल ई टर्टल, टी यू आर टी एल ई टर्टल
मीन्स कासो, टर्टल मीन्स कासो। उसके बाद देखो क्या है, एल ओ बी एस टी ई आर, लॉबिस्टर मीन्स लॉबिस्टर ही होता है। एंड नेक्स्ट और एक है देखो नीचे एनिमल, डब्ल्यू ए एल आर यू एस, वॉलरस मीन्स वॉलरस। तो ये जो फाइव स्पेलिंग है आपको लिखना है। इसके बाद हमारा जो जीके का फोर्थ चैप्टर है वो कंप्लीट होता है, तो आपको ये स्पेलिंग लिखना है। तो फर्स्ट है इल, ओपन योर जीके फोर लाइन नोटबुक, आपको फोर लाइन का नोटबुक ओपन करना है। फर्स्ट मैं देती हूं आपको इल, डबल ई एल, इल, इल मीन्स इल्ली होता है। नेक्स्ट देखो यस ई ए, यस ई ए एच ओ आर एस ई, सी हॉर्स मीन्स समुद्री घोड़े। नेक्स्ट है टर्टल, टी यू आर टी एल ई, टर्टल मीन्स कासो, टर्टल मीन्स कासो। एंड नेक्स्ट है लॉबिस्टर, एल ओ एल ओ बी एस टी ई आर, लॉबिस्टर मीन्स लॉबिस्टर ही होता है। नेक्स्ट देखो कौन सा एनिमल है, ये जो फाइव एनिमल दे रही हूं आपको वो आपको अपने जीके के नोटबुक के ऊपर आपको लिखना है। वॉलरस, डब्ल्यू ए एल, डब्ल्यू ए एल आर यू एस, वॉलरस मीन्स वॉलरस ही होता है। तो ये जो फाइव स्पेलिंग मैंने आपको दिया है तो आपको अपने जीके के नोटबुक के ऊपर आपको लिखना है। फर्स्ट है डबल ई एल, इल मीन्स इल है। सेकेंड है एस ई एच ओ आर एस ई, सी हॉर्स मीन्स समुद्री घोड़े। थर्ड है टी यू आर टी एल ई, टर्टल, टर्टल मीन्स कासो। फोर्थ है एल ओ बी एस टी ई आर, लॉबिस्टर, लॉबिस्टर मीन्स लॉबिस्टर ही होता है। नेक्स्ट है डब्ल्यू ए एल आर यू एस, वॉलरस मीन्स वॉलरस ही होता है। तो इसी तरह ये आपका जो फोर्थ चैप्टर है वाटर एनिमल्स, फोर्थ चैप्टर हमारा कंप्लीट होता है। वाटर एनिमल्स आपको चैप्टर समझ में आया होगा। तो ये स्पेलिंग मैंने आपको दिया है, डेली जो स्पेलिंग दे रही हूँ आपको क्या करना है, बाहेट करना है। तो आज आपको फाइव स्पेलिंग मैंने दिया है वो आपको बाहेट करना है। तो वन टाइम मेरे साथ और बोलो, आप रीडिंग करो। फोर्थ चैप्टर वाटर एनिमल्स, डबल ई एल इल, डबल ई एल इल मीन्स इली है, इली होता है। तो सी हॉर्स, एस ई एच ओ आर एस ई, सी हॉर्स मीन्स समुद्री घोड़े, सी हॉर्स मीन्स समुद्री घोड़े। टी यू आर टी एल ई, टर्टल, टी यू आर टी एल ई, टर्टल मीन्स कासो। एल ओ बी एस टी ई आर, लॉबिस्टर, एल ओ बी एस टी ई आर, लॉबिस्टर मीन्स लॉबिस्टर ही होता है। उसके बाद देखो डब्ल्यू ए एल आर यू एस, डब्ल्यू ए एल आर यू एस, वॉलरस मीन्स वॉलरस ही होता है। तो इसी तरह हमारा फोर्थ चैप्टर वाटर एनिमल्स कंप्लीट होता है। तो उसके बाद अब फिफ्थ चैप्टर है सम मोर एनिमल्स एंड इंसेक्ट्स, मतलब काही अधिक प्राणी आणि कीड़े। तो इस चैप्टर में आपको क्या करना है, यहाँ पे जो एनिमल्स दिए हैं, इंसेक्ट्स दिए हैं, मतलब एनिमल्स मीन्स प्राणी होते हैं और इंसेक्ट्स मीन्स जो कीड़े रहते हैं उनके बारे में भी हमें जानकारी लेना है। तो फर्स्ट क्या है, फ्रॉग, एफ आर ओ जी, फ्रॉग मीन्स बेडूक, एम ओ
एन जी डबल ओ एस ई मुंगूस मीन्स मुंगूसी होता है। टी आर टी ओ आर टी ओ आई एस टॉटस मीन्स कासव। ये देखो टर्टल है यहाँ पे एंड टॉटाइज है, तो ये टर्टल मीन्स भी कासव होता है एंड टॉटस मीन्स भी कासव ही होता है। ये टर्टल है ये टॉटाइज है ऐसा नहीं रहता है, टर्टल मीन्स भी कासव होता है एंड टॉटस मीन्स भी कासव होता है। तो फिफ्थ चैप्टर का हम नेक्स्ट पीरियड में देखेंगे। तो इतना जो फोर चैप्टर का मैंने वाटर एनिमल्स जो दिया है वो आपको क्या करना है, कंप्लीट करना है। आपको जीके के नोटबुक के ऊपर लिखना है एंड वो स्पेलिंग आपको बाहर करना है। ओके जो स्पेलिंग मैं आपको डेली दे रही हूँ वो क्या करना है आपको बाहर करना है, वन बाय वन स्पेलिंग आपको बाहर करना है। तो नेक्स्ट देखेंगे ड्रॉइंग है। कलर द, देखो यहाँ पे एक हार्ट दिया है, तो यहाँ पे एक हैट दिया है, हैट मीन्स टोपी है, टोपी को आपको कलर करना है। ये जो ऊपर का है उसको आपको येलो कलर करना है, बीच में स्टार को पिंक कलर देना है एंड यहाँ पे आपको ब्लू कलर करना है। कलर करते समय आपको कलर आपका नीचे लाइन के बाहर नहीं जाने देना है, स्टार में जब कलर करते हो तो स्टार में ही करना है, ऊपर इस यहाँ पे नहीं आना है, जहाँ पे येलो कलर देते हो तो ब्लू कलर में मिक्स नहीं करना है। तो अगर आपको ऐसा करोगे तो आपका ये कलर बिल्कुल भी अच्छा नहीं दिखेगा। तो पेज नंबर 17 ड्राइंग का बुक्स ओपन करना है, पेज नंबर 17 आपको ओपन करना है एंड 17 पेज के ऊपर आपको हैट है वो आपको कलर करना है, ड्राइंग करना है, अच्छे से ड्राइंग करना है। तो सभी जन अपने बुक्स का अच्छे से फोटो निकालना है, बुक्स के ऊपर अपना नेम लिखना है। तो आज का होमवर्क है आपका मराठी का, जो मैंने ए ए एडक्या का आप जो ए ए एडक्याचा अभ्यास केलेला आहे ते तुम्हाला पेज नंबर लिहायचा आहे। त्यानंतर 15 खडी ज ते ज्र वाचत वाचत लिहायचा आहे। त्यानंतर जीके सब्जेक्ट में आपको वॉटर एनिमल्स ये जो फाय दिए है एनिमल्स आपको ये बाहर करना है। डबल ई एल ईल एस ई एच ओ आर एस ई सी हॉर्स मीन्स समुद्री घोड़े, ईल मीन्स इली होता है, टी यू आर टी एल ई टर्टल टर्टल मीन्स कासो, एल ओ बी एस टी ई आर लॉबिस्टर मीन्स लॉबिस्टर ही है, डब्ल्यू एल आर यू एस वॉलरस मीन्स वॉलरस वॉलरस मीन्स वॉलरस होता है। ये जो फाइव स्पेलिंग मैंने आपको दिया है वो आपको बाहर करना है और इसी तरह आपका फोर्थ चैप्टर कंप्लीट होता है, फोर्थ चैप्टर वॉटर एनिमल्स कंप्लीट होता है। तो एंड उसके बाद और आपको जो मैंने ड्राइंग कर दिया है हैट कलर, हैट हैट मीन्स टोपी, जो टोपी को कलर करने के लिए बोला है वो आपको कलर करना है अच्छे से एंड उसके बाद व्हाट्सएप ग्रुप के ऊपर भेजना है। अगर आप अपने बुक्स के ऊपर नहीं भेजोगे तो मैं आपका होमवर्क चेक नहीं किया जाएगा। तो सभी जन प्लीज आपको रिक्वेस्ट है कि सभी जन अपने बुक्स में ही लिखना है, जो बुक्स में लिखने के लिए बोला है वो बुक्स के ऊपर ही आपको लिखना है एंड उसके बाद व्हाट्सएप ग्रुप के ऊपर भेजना है। तो ओके थैंक यू।